जे काही बॉन्डिंग होणार आहे आपलं, राईट, पहिलं तर काय आहे, समजा माझ्याकडे सरफेस एरिया आहे, एक पर्टिक्युलर सरफेस एरिया आहे माझ्याकडे, लेट्स अज्युम की एवढा, तर ह्यातला किती युज होतोय, जेवढा जास्त युज होईल तेवढा तेवढा त्याच्यावर जास्त आपले ऍडसॉर्प्शन होणार आहे, करेक्ट. सो जेवढा जास्त युज होईल, जेवढा जास्त ऍडसॉर्प्शन असेल तेवढी जास्त त्याची काय असणार आहे, स्ट्रेंथ असणार आहे, दॅट विल बी इट्स स्ट्रेंथ. अँड सेकंडली आपण हे बघितलं होतं की ऍडसॉर्बंट आहे, ऍडसॉर्बेट आहे, त्यांच्यामध्ये केमिकल इंटरॅक्शन होतंय, केमिकल इंटरॅक्शन आहे कोवॅलंट अँड आयोनिक टाईपचं, कोवॅलंट आयोनिक टाईपचं. तर हे जे काही इंटरॅक्शन आहे दॅट शुडंट बी सो स्ट्रॉंग, असं खूप जास्त स्ट्रॉंग नसलं पाहिजे, सो दॅट ते बॉन्ड ब्रेकिंग होईल, डिसॉर्प्शन पण झालं पाहिजे ना, नुसतं ऍडसॉर्प्शन होऊन नाही चालणार आहे, ते परत जायचंय निघून. समजा N2 आला, H2 आला, त्यांनी NH3 बनवला, पण हे असेच स्टिक होऊन राहिला, NH3 पण जर स्टिक होऊन राहिला तर काय ते उपयोगच नाही होणार त्या कॅटलिस्टचा, राईट. सो इथे काय झालं पाहिजे, जे काही बॉन्डिंग होणार आहे, जे काही केमिकल इंटरॅक्शन असणार आहे, दॅट शुडंट बी व्हेरी स्ट्रॉंग, ते वीकच असलं पाहिजे, ते वीकच असलं पाहिजे. ओके, हा पॉईंट बघितला होता आपण कॅटलिटिक ऍक्टिव्हिटीच्या अंडर. मग त्याच्यामध्ये आपण असं बघितलं होतं की जे डी ब्लॉकचे मेटल्स आहेत, डी ब्लॉक मेटल्स, दे ऍक्ट ऍज अ कॅटलिस्ट, खूप छान ऍक्ट करतात कॅटलिस्ट म्हणून. का? कारण त्यांचं जे बॉन्डिंग असतं ना कम्पेरेटिव्हली वीक असतं दॅन एस ब्लॉकचे मेटल. एस ब्लॉकचे जे मेटल्स आहेत, एस ब्लॉकचे मेटल्स, तर ते त्यांचं खूप स्ट्रॉंग इंटरॅक्शन आहे. ओके, एस ब्लॉकचे खूप जास्त आयोनिक कंपाऊंड बनवणार आहेत, त्यांचं इंटरॅक्शन, त्यांचं बॉन्डिंग जे असणार आहे ते खूप स्ट्रॉंग असणार आहे. सो दे विल ऍक्ट, दे वॉन्ट ऍक्ट ऍज अ स्ट्रॉंग कॅटलिस्ट कम्पेअर टू डी ब्लॉक. बट स्टील देर आर MgLi, हे जे आहेत ना ते सिलेक्टिव्हली O2 ऍब्झॉर्ब करतात. ओके, O2 खूप छान वेने ऍब्झॉर्ब करतात, बाकीच्यांना जर ऍब्झॉर्ब केलं तर ते इंटरॅक्शन खूप जास्त बनतं, त्यामुळे त्याचा यूज नसतो. ओके, देन नेक्स्ट आपण पॉईंट बघितला होता, सिमरन मी त्याचा आन्सर करतो तुला नंतर, फक्त मला परत एकदा रिमाइंडर देशील. नेक्स्ट आपण बघितला होता कॅटलिटिक सिलेक्टिव्हिटी बद्दल. कॅटलिटिक सिलेक्टिव्हिटीच्या अंडर काय बघत होतो आपण, की पर्टिक्युलर एंटिटीज ज्या आहेत त्या पर्टिक्युलर एंटिटीजला ऍब्झॉर्ब करणार आहेत. पर्टिक्युलर जेव्हा आपण कॅटलिस्ट घेतोय तर त्याचा जो काही प्रॉडक्ट असेल तो टोटली डिफरंट असेल. जसं की आपण घेतला होता C2H4 इथिन, इथिनचं जेव्हा रिएक्शन करत होतो आपण ऑक्सिजन बरोबर, इफ वी डू दॅट रिएक्शन इन प्रेझेन्स ऑफ पॅलॅडियम तर आपल्याकडे काय मिळतं, अल्डिहाइड मिळतो, वी गेट अल्डिहाइड. व्हेअरएज जर ती रिएक्शन आपण AgCl प्रेझेन्समध्ये केली तर त्या केसमध्ये आपल्याला मिळणार आहे इथिलिन ऑक्साईड. एका ठिकाणी अल्डिहाइड मिळतोय, सेकंड केसमध्ये इथिलिन ऑक्साईड मिळतोय. देन अजून एक रिएक्शन बघितली होती की ज्याच्यामध्ये कार्बन मोनॉक्साईड आहे, त्या कार्बन मोनॉक्साईडची रिएक्शन आपण H2 करतोय. आता ही रिएक्शन समजा मी निकेलच्या प्रेझेन्समध्ये केली तर आय एम गेटिंग अल्केन. ओके, इथे आपल्याला काय मिळतो, अल्केन मिळतो, मिथेन मिळतो. व्हेअरएज तीच रिएक्शन मी समजा Cu प्रेझेन्समध्ये केली, कॉपरच्या प्रेझेन्समध्ये जर केली तर मला तिथे काय मिळतोय, तिथे मला अल्कोहोल मिळतोय, अल्कोहोल मिळतोय. हा PYQ मध्ये होता, एक्झाम मध्ये येऊन गेलेला क्वेश्चन आहे. ठीक आहे, देन आपण बघितलं होतं हा लास्ट पॉईंट, द शेप सिलेक्टिव्ह कॅटलिसिस बाय झिओलाइट. शेप सिलेक्टिव्ह कॅटलिसिस म्हणजे काय, तर झिओलाइट जे आहे ना, झिओलाइट फॉर्म अ कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर बनवतात ज्याच्यामध्ये पोअर्स असतात. एक पोरस स्ट्रक्चर बनतं की ज्याच्यामध्ये खड्डे खड्डे असणार आहेत, आणि ते खड्डे कसे असणार आहेत, हॅव्हिंग अ स्पेसिफिक शेप. प्रत्येक झिओलाइटचा आपल्याकडे एक डिफरंट शेप मिळणार आहे. सो आता ते कॅटलिस्टिक ऍक्शन तिथेच दाखवतील जिथे जे काही रिएक्टंट घेतोय आपण ते त्या शेपमध्ये फिट होत आहेत. समजा आपण आपला जो काही कॅटलिस्ट आहे झिओलाइट घेतलाय, त्याचा लेट्स अज्युम की हा शेप एवढा आहे, पोर जो काही त्याच्यामध्ये जो खड्डा असणार तो एवढा आहे, आणि आपण रिएक्टंट घेतलाय एवढा, तो रिएक्टन जाऊन बसेल का त्याच्यामध्ये, रिएक्टन बसणार आहे का त्याच्यामध्ये, रिएक्टन बसणारच नाही, राईट. आपल्याकडे काय पाहिजे, तो जो काही शेप आहे त्या शेपला मॅच करणाराच रिएक्टन पाहिजे. और वाईस वर्स आपण म्हणू शकतो की जो रिएक्टनचा शेप आहे त्या रिएक्टनच्या शेपला मॅच करणारच कॅटलिस्ट पाहिजे. सो हे असं शेप सिलेक्टिव्ह कॅटलिसिस होऊन जातं की हे कोणाचं कॅटलिसिस करणार आहेत. तर समजा आपण घेतला एवढा रिएक्टन, एवढा रिएक्टन, तर हा इथे जाऊन बसेल, हा इथे फिट होणार आहे. सो ह्याचं कॅटलिसिस होईल, ह्याचे कॅटलिटिक ऍक्शन इथे दिसेल. बट समजा हा रिएक्टंट आहे आपल्याकडे, दिस रिएक्टंट, हा इथे जाणारच नाही, बसणारच नाहीये. सो ह्याचं काय होणार आहे, इथे कॅटलिसिस नाही होणार आहे, इथे कॅटलिसिस होणार आहे. कशावर डिपेंडंट आहे ते
हे डिपेंडेंट आहे आपल्या शेप वर, शेप केवढा आहे. नाव त्या शेपच्या बेसिसवर देर विल बी कॅटलिटिक ऍक्शन. आता देर आर आता आपल्याकडे झिओलाइट्स जे आहेत, ठीक आहे. तर झिओलाइट्स काय असतात हा पण एक क्वेश्चन होता की झिओलाइट्स एक्झॅक्टली काय असतात. झिओलाइट्स आर द थ्री डायमेन्शनल स्ट्रक्चर ऑफ सिलिकेट्स. सिलिकेट्स कंटेन सिल्वर, सिलिकॉन अँड ऑक्सिजन. सिलिकॉन ऑक्सिजन ह्यांचं एक स्ट्रक्चर असतं, कंटिन्युअस स्ट्रक्चर असतं, बॉन्डिंग असतं. सिलिकॉन ऑक्सिजन सिलिकॉन हे अशा टाईपमध्ये काहीतरी बॉन्डिंग असतं. ओके, आता झिओलाइट्स काय बनतात. तर झिओलाइट्स मध्ये आपण वन ऑफ द सिलिका सिलिकॉन आयटम गेट रिप्लेस्ड बाय अल्युमिनियम. अल्युमिनियमने रिप्लेस होतो. सो तिथून आपल्याकडे हे स्ट्रक्चर हे असं बनतं. आणि हे जे काही स्ट्रक्चर बनतं की ज्याच्यामध्ये आपण सिलिकॉन आयटमला काही, हा सगळ्या नाही, सगळ्या आयटम्स नाही रिप्लेस करत आहे, काहीच रिप्लेस करतोय. सो काही सिलिकॉन आयटमना आपण अल्युमिनियमने रिप्लेस करतो आणि ह्या स्ट्रक्चरला आपण म्हणतो झिओलाइट. दिस इज युअर झिओलाइट. हा सुद्धा क्वेश्चन होता, हा सुद्धा पीवायपी मध्ये आलेला क्वेश्चन आहे की व्हॉट इज झिओलाइट. झिओलाइट मध्ये कोणाकोणाचं बॉन्डिंग असतं, कोणत्या टाईपचं बॉन्डिंग असतं, सो त्यावर बेस्ड आपल्याला क्वेश्चन मिळतात. झिओलाइटचा जो मेनली यूज आहे, मेनली यूज आपल्याला पेट्रोलियम इंडस्ट्रीमध्ये होतो. पेट्रोलियम इंडस्ट्रीमध्ये याचा खूप जास्त यूज आहे. सो रिमेंबर धोज पॉइंट. हे जे वर्ड्स आहेत, सेंटेन्सेस आहेत, ते खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत, त्यामुळे ते लक्षात ठेवा. मी तुम्हाला आयगेस होमवर्क पण दिला होता का रे, असं मला आठवतंय की सॅटरडेला मी तुम्हाला सांगितलं होतं काहीतरी की ह्या पर्टिक्युलर पॉइंट पर्यंत रीड करून या. येस, केलंय का सगळ्यांनी? येस, लक्षात आलेत का पॉइंट? कुठे काही डाऊट आलाय का त्याच्यामध्ये? नाही सर. येस, ते टेस्ट मध्ये ते ब्लडचं हे टाकलेलं तुम्ही, ते ह्याच्यातलं होतं, कोलाइडलचं होतं. ओके, काय क्वेश्चन होता? आय गेस तो मला रिलेटेबल वाटला होता की तो तुम्हाला जमेल क्वेश्चन असं वाटलं होतं म्हणून मी टाकलं. तेवढं म्हणजे माहिती होतं डायलिसिस तेवढंच. राईट राईट राईट. तुम्ही म्हणजे बघितला क्वेश्चन आहे म्हटलं की हे माहीत असेल और असलं पाहिजे, लाईक सो येईल प्रत्येकाला. दिली आहे गाडी आणि सगळ्यांनी टेस्ट. टेस्ट खूप कमी मुलं देत आहेत. टेस्ट द्यायला चालू करा जरा. टेस्ट जोपर्यंत देत नाही तोपर्यंत तुम्हाला समजणार नाही काय करतोय, काय चालू आहे, समजतंय नाही समजतंय. जोपर्यंत तुम्ही टेस्ट नाही करणार तोपर्यंत कसं समजेल ना तुम्हाला. टेस्ट जरा देत चला, येऊ देत जे काही मार्क्स येतील ते. नोट्सची लिंक नाही पाठवली, आज करतो मी नोट्सची लिंक. ठीक आहे, चला तर आपण चालू करूया आता सेकंड पार्टला. टॉपिकचा सेकंड पार्ट आहे आपला कोलाइड्स. आतापर्यंत आपण ऍडसॉर्प्शन बघितलंय, ऍडसॉर्प्शन काय असतं, त्याच्यामध्ये काय थेरी असते, देन त्याचे ऍप्लिकेशन मध्ये आपण कॅटलिसिस थोडं इन डिटेल स्टडी केलंय आणि काही सर्टन रिएक्शन पण बघितलेत. होपफुली आतापर्यंतचा पार्ट क्लिअर असेल. सो नाऊ वी विल मूव फॉर द नेक्स्ट पार्ट विच इज अवर कोलाइड्स. नाऊ व्हॉट इज कोलाइड्स, कोलाइड्स काय आहेत. तर बघा, कोलाइड्स जे आहेत ना ते येतात दोन कॅटेगरीजच्या मध्ये. एक असते सॉल्युशन, वन इज सॉल्युशन. सॉल्युशन काय आहे? सॉल्युशन समजा मी घेतली शुगर, इफ आय टेक शुगर और मे बी सॉल्ट. कोणा जरी माईक चालू आहे, इफ आय टेक शुगर सॉल्ट आणि त्याला मी काय केलं वॉटरमध्ये ऍड केलं, इफ आय ऍड इन वॉटर, तर मला काय मिळतं रे? आय गेट अ क्लिअर सॉल्युशन. एक क्लिअर सॉल्युशन मिळतं ना की ज्याच्यामध्ये आय कॅन नॉट आयडेंटिफाय शुगर अँड सॉल्ट सेपरेटली, शुगर सॉल्ट आणि H2O सेपरेटली. की वॉटर आहे, आधी जे वॉटर होतं, समजा मी हे वॉटर घेतलं त्याचं एक सॉल्युशन बनवलंय, तर त्याच्यामध्ये काही फरक नसणार आहे अनलेस अँड अंटिल आय टेस्ट. शुगर टाकली आहे तर ते स्वीट टेस्ट येईल, और सॉल्ट असेल तर सॉल्टी टेस्ट असेल, जे काही असेल तर ती जोपर्यंत टेस्ट घेत नाही तोपर्यंत आय कॅन नॉट डिस्टिंग्विश की ते फक्त वॉटर आहे की ते शुगर प्लस वॉटर आहे. ओके, आपण डिफरन्शिएट नाही करू शकत और असं सेपरेटली आपण सांगू नाही शकत की ह्याच्यामध्ये इथे शुगर प्रेझेंट आहे, इथे वॉटर H2O प्रेझेंट आहे. जे काही इन्ग्रेडियंट्स असतात ते कसे असतात, ते होमोजिनस असतात. एक सिंगल फेज बनवतात ते, कम्प्लीट होमोजिनस असणार आहेत, राईट. सो ह्यांना काय म्हणतो, ह्या पर्टिक्युलर कॅटेगरीला म्हणतो आपण सॉल्युशन. सॉल्युशन व्हेअर ॲज शुगर सॉल्टच्या ऐवजी मी घेतली सॉइल, इफ आय टेक सॉइल. ओके, आणि सॉइल मी काय केली H2O मध्ये ऍड केली. हे काय झालं या केसमध्ये, मी आता सॉइलचा जो काही पार्ट असेल मी तो सेपरेटली आयडेंटिफाय करू शकतो.
सॉइल जी काय असणार आहे आपल्या वॉटरमध्ये ती मी अशी आयडेंटिफाय करू शकतो, सॉइलचे पार्टिकल्स हे सेपरेटली मी आयडेंटिफाय करू शकतो, राईट. सो हे काय झालं, हे झालं माझं सस्पेन्शन. दिस इज माय सस्पेन्शन, की जिथे जे सॉइल पार्टिकल्स आहेत ते असे सस्पेंडेड आहेत, सस्पेंड झालेत असे अडकलेत कुठेतरी. जर तुम्ही त्यांना थोडा वेळ ठेवून तसंच ठेवलं, सेटल डाऊन होऊ दिलं ना, तर ते जे काही सॉइल पार्टिकल असतात ते असे खाली जाऊन बसतात, राईट. ते असे सगळे खाली जाऊन बसतील. सो दिस इज युअर सस्पेन्शन. वन इज सॉल्युशन, की ज्याच्यामध्ये जे इन्ग्रेडियंट्स आहेत त्यांना आपण सेपरेट आउट नाही करू शकत आहे, होमोजिनस मिक्सचर बनतंय, दॅट इज युअर सॉल्युशन. वेर एज सस्पेन्शन, की जिथे जे काही इन्ग्रेडियंट्स आहेत त्यांना आपण सेपरेटली आयडेंटिफाय करू शकतो, ते झालं माझं हेटेरोजिनियस मिक्सचर. ते झालं माझं हेटेरोजिनियस मिक्सचर. होमोजिनस काय आहे, की विथ टाइम तुम्ही त्याला ठेवून द्या ते तसंच स्टेबल राहणार आहे. इट इज कम्प्लिटली स्टेबल, स्टेबल असतं ते. काही काही ते त्याच्यामध्ये विथ टाइम असं काही सेटल डाऊन वगैरे होत नाही, ते नीट राहतात, तसेच राहतात. आपण त्यांना जर सेपरेट आउट करायचं असेल तर त्याला काहीतरी एक मेथड अप्लाय करावी लागते, सेपरेट करण्यासाठी एक प्रॉपर मेथड अप्लाय करावी लागते. व्हेअरएज सस्पेन्शन जे आहेत ना ते स्टेबल नाही आहेत, दोज आर द अनस्टेबल स्पेसिस. जर तुम्ही त्याला तसंच ठेवून दिलं, डिझॉल्व म्हणजे असं स्टीअर न करता थोडा वेळ ठेवून दिलं ना, तर सॉइल सेपरेट होऊन जाते, वॉटर सेपरेट राहतं. यू कॅन इझिली सेपरेट आउट द थिंग्स. आता ह्या दोन गोष्टींच्या मध्ये कुठेतरी आपल्याकडे येतं कोलॉइड्स. मग कोलॉइड्स काय असतात बघा, कोलॉइड्स हे अशा स्पेसिस आहेत ना की ज्याच्यामध्ये जे काही इन्ग्रेडियंट्स आहेत त्यांना आपण सेपरेट आउट नाही करू शकत आहे. सो हे सॉल्युशन सारखे झाले की त्यांना सेपरेट नाही करता येत आहे, राईट. सॉल्युशन कोलॉइड्स त्या वे मध्ये एकत्र आले की जे काही इन्ग्रेडियंट्स आहेत सेपरेट होत नाहीयेत, सो ते कोलॉइड्स झाले. बट तुम्ही जर त्या कोलॉइड्सला असं थोडा वेळ ठेवून दिलं, थोडा वेळ जर ठेवून दिलं ना, तर ते सेपरेट आउट पण होऊ शकतात, सेपरेट आउट पण होऊ शकतात. सो ते सस्पेन्शनच्या साईडला पण जातात. म्हणजे हे काय माहितीये का, हे त्या सॉल्युशन आणि सस्पेन्शनच्या मधला एक ब्रिज क्रिएट करतात. कोलॉइड्स काय आहेत, दे आर गोइंग टू फॉर्म द ब्रिज बिटवीन युअर सॉल्युशन्स अँड सस्पेन्शन्स. ओके, फरक काय आहे. आता अजून एक मेजर डिफरन्स जर बघितला ना, तर मेजर डिफरन्स येतो आपल्याकडे साईज ऑफ पार्टिकलचा. साईज ऑफ पार्टिकलचा ऍज इन वॉट, बघा हे जे काही सांगतोय सॉल्युशन कोलॉइड सस्पेन्शन, तर ह्याच्यामध्ये यू विल हॅव ऍटलीस्ट टू कॉन्स्टिट्युएंट्स. दोन डिफरंट कॉन्स्टिट्युएंट असणार आहेत, मिनिमम दोन कॉन्स्टिट्युएंट रिक्वायर्ड आहेत. मिक्सचर आहे ना रे, हे मिक्सचर आहे, राईट. प्युअर स्पेसिस नाही, मिक्सचर आहेत त्या. सो त्याच्यामध्ये दोन कॉन्स्टिट्युएंट आहेत. नव आता हे जे दोन कॉन्स्टिट्युएंट आहेत ते कसे असणार आहेत, की एक स्पेसिस आहे की जिला आपण डिझॉल्व्ह करतोय, दुसरे स्पेसिस आहे ज्याच्यामध्ये हे डिझॉल्व्ह होत आहे, राईट. आता हे दोन कॉन्स्टिट्युएंट जे काही आहेत त्यातली ज्याला आपण डिझॉल्व्ह करायचं ट्राय करतोय, स्पेसिस ज्याला आपण डिझॉल्व्ह करतोय, त्याची जी साईज असते ना ती सॉल्युशन कोलॉइड्स आणि सस्पेन्शन मध्ये व्हॅरी करते. सॉल्युशन मध्ये खूप स्मॉल पार्टिकल्स असतात, खूप छोटे छोटे पार्टिकल्स असतात. कोलॉइड्स मध्ये थोडे मोठे असतात, सस्पेन्शन मध्ये खूपच मोठे असतात. सस्पेन्शन मध्ये एवढे मोठे असतात ना की ते आपण नेकेड आईजने पण बघू शकतो, आपण इझिली ऑब्झर्व्ह करू शकतो त्यातले इन्ग्रेडियंट्स. वेगळ्या सॉल्युशन आणि कोलॉइड्स मधले जे काही पार्टिकल्स आहेत त्यांना आपण असं ऑब्झर्व नाही करू शकत, इझिली असं ऑब्झर्व नाही करू शकत. ओके, आता जेव्हा मी कोलॉइड्स म्हणतो तर कोलॉइड्स मध्ये येतात दोन फेज. त्याच्यामध्ये काय असतात, दोन फेज असतात. फेज असतात कोणकोणत्या फेज असतात, तर एक आहे डिस्पर्शन मिडियम, एक आहे डिस्पर्शन मिडियम. डिस्पर्शन मिडियम विल बी की ज्याच्यामध्ये तुम्ही हे जी काही प्रोसेस आहे ती करताय, जसं की शुगर अँड वॉटर होतं ना, तर ज्याच्यामध्ये डिझॉल्व्ह करत होतो, वॉटर काय होतं आपलं, वॉटर होता सॉल्व्हंट. इथे जे वर्ड्स असतात सॉल्युशनमध्ये, आपल्याकडे असतं सॉल्व्हंट आणि सॉल्युट. इथे काय होतं, वॉटर सॉल्व्हंट होतं, शुगर सॉल्युट होतं. सो सेम वे जसं आपल्याकडे इथे सॉल्व्हंट आहे ना, तसं इथे आपल्याकडे असतं डिस्पर्शन मिडियम, की हे जे काही आहे ते कोणामध्ये ऍड केलेलं आहे, तो दॅट इज युअर डिस्पर्शन मिडियम. अँड सेकंड असते डिस्पर्स्ड फेज. एक सेकंड असतं आपल्याकडे डिस्पर्स फेज, की ज्याच्या जे इन्ग्रेडियंट्स असे डिस्पर्स होत आहेत. आपण लिक्विड घेतलं आणि त्याच्यामध्ये ऍड केला सबस्टन्स, तर तो काय होणार आहे, असा सेपरेट आउट होणार आहे, असा सस्पेंड होणार आहे, याच्यामध्ये कुठेतरी डिस्पर्स होणार आहे, सेपरेट आउट होणार आहे. सो एक झाले डिस्पर्स फेज, एक झालं डिस्पर्शन मिडियम, आणि इथून बनतो आपल्याकडे कोलॉइड्स. आता हे जे सॉल्युशन कोलॉइड्स आणि सस्पेन्शन आहेत, तर त्याच्यामध्ये
काय डिफरन्स आहे तो बघूया. ते बघण्याआधी एक जनरल एक्झाम्पल्स, कोलॉइडचे जनरल एक्झाम्पल्स काय आहेत, की ही जी हा जो काही फिनॉमिनन आहे कोलॉइड, हा आपल्या जनरल लाईफमध्ये खूप जास्त यूज होतो. तुम्ही बघू शकता या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना जनरल लाईफ मध्ये कुठे ना कुठे येतातच येतात. दररोज ह्यातली एक ना एक गोष्ट यूज होतेच होते. अरे एक म्हणजे काय, ब्लड. ब्लड बघा, ब्लड त्याच्याशिवाय जगू शकतो का आपण? सो दॅट इज कोलॉइड. आता ब्लड आहे ना, तर ब्लड विल कम अंडर कोलॉइड्स एज वेल, दॅट विल कम अंडर सस्पेन्शन एज वेल. सस्पेन्शन एज वेल का? बिकॉज ऑफ, ओनली बिकॉज ऑफ द साईज, पार्टिकल साईज. आता ब्लड जे आहे ना ते कसं बनलेलं आहे? ब्लड बनलेलं आहे पाण्यापासून. इट कंटेन्स वॉटर. आता त्या वॉटरच्या आतमध्ये आपल्याकडे प्रोटीन्स असतात, विच आर स्मॉल मॉलिक्युल्स. प्रोटीन्स आहेत ना, स्मॉल मॉलिक्युल्स आहेत. इट ऑल्सो कंटेन्स सम अमाऊंट ऑफ फॅट्स एज वेल, विच आर लार्ज मॉलिक्युल. लार्ज मॉलिक्युल, ओके. सो इथे काय झालं, प्रोटीन्स स्मॉल मॉलिक्युल्स आहेत. सो प्रोटीन्स इन वॉटर, ओके, प्रोटीन्स इन वॉटर. स्मॉल मॉलिक्युल्स आहेत ते वॉटरमध्ये आहेत, सस्पेंड झालेत. सो प्रोटीन्स इन वॉटर हे काय झालं, दिस इज युअर एक्झाम्पल ऑफ कोलॉइड्स. कोलॉइड्स जे कोलॉइड्सच्या सेक्शन अंडर येतात. सो ब्लड त्या वेने कोलॉइड झालं. बट इफ यू टॉक इन टर्म्स ऑफ फॅट, द फॅट इज अ लार्ज मॉलिक्युल. तो लार्ज मॉलिक्युल वॉटरमध्ये आहे, मॉलिक्युलची साईज वाढली. सो फॅट इन वॉटर, तो त्या टर्ममध्ये तो काय झाला, तो झाला आपला सस्पेन्शन. सो ह्याच्यापुढे लक्षात ठेवा की ब्लड म्हटलं की ब्लड कोलॉइड पण आहे आणि सस्पेन्शन पण आहे, दोन्ही असणार आहे. बाकीच्या गोष्टी त्यात पण कायम यूज करतो. फोम आंघोळ करत असाल ना, केली करत असाल तर दिसत असेल फोम तुम्हाला दररोज, नसेल करत तर नसेल माहिती, बट दिसत असेल. मिल्क, मिल्क इज अन एक्झाम्पल ऑफ कोलॉइड, की ज्याच्यामध्ये अगेन प्रोटीन मॉलिक्युल्स आहेत, प्रोटीन मॉलिक्युल डिझॉल्व झालेले आहेत. सो दॅट इज युअर एक्झाम्पल. स्मोक, स्मोक इज अन एक्झाम्पल ऑफ युअर कोलॉइड. डिटर्जंट, कॉस्मेटिक, पेंट, जेल, दीज आर डिफरंट डिफरंट एक्झाम्पल्स. आर देर आर सो मेनी एक्झाम्पल्स ऑफ कोलॉइड, खूप जास्त कोलॉइड्स आहेत. सो आता इतके कोलॉइड्स आहेत ना की आपल्याला काय करावं लागतं, वी हॅव टू क्लासिफाय देम इन डिफरंट कॅटेगरीज. जेव्हा जेव्हा आपल्याकडे खूप जास्त गोष्टी येतात ना, आपण काय करतो, आपण करतो क्लासिफिकेशन टू मेक इट इझियर. आपण काय करतो, त्यांचं क्लासिफिकेशन करतो. आणि मग क्लासिफिकेशन आपण इथे तीन बेसिसवर करतो. एक आहे ऑन द बेसिस ऑफ फेज, कोणाला कोणामध्ये आपण ऍड करतोय त्याच्यावर आपण डिसाईड करू. देन जे काही ऍड केलेलं आहे, डिस्पर्स फेज अँड डिस्पर्शन मिडियम, ह्यांच्यामध्ये जे काही इंटरॅक्शन असणार आहे, त्या इंटरॅक्शनच्या बेसिसवर आपण डिसाईड करतो सेकंड कॅटेगरी. आणि थर्ड कॅटेगरी असते, ज्याला ऍड करतोय त्याची साईज काय आहे, ती झाली आपली थर्ड कॅटेगरी, क्लासिफिकेशनची थर्ड कॅटेगरी. आज आपण हे बघणार आहे, आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला क्लासिफिकेशन संपवायचं आहे. लेट्स ट्राय, अर्धा तास आहे आपल्याकडे, विल ट्राय टू फिनिश दॅट. ओके, जसं मी सांगितलं अबाउट द पार्टिकल साईज, ट्रू सॉल्युशन्स ऑर सॉल्युशन्स, कोलॉइडेड सॉल्युशन्स अँड सस्पेन्शन, काय फरक आहे पार्टिकलच्या साईजचा. एका ठिकाणी आहे 10^-7 सेंटीमीटर मध्ये, 10^-7 सेंटीमीटर, ऑर नॅनोमीटरच्या रेंजमध्ये म्हटलं तर 1 नॅनोमीटरच्या रेंजमध्ये. सेकंड इथे येतात 10^-7 to 10^-5, 1 to 100 नॅनोमीटर. वेरॅज इकडे येतात आपल्याकडे पार्टिकल साईज ग्रेटर दॅन 100 नॅनोमीटर. आता बघा, व्हिजिबल लाईट जी असते ना, व्हिजिबल लाईट असते फ्रॉम 400 नॅनोमीटर ऑनवर्ड्स, 400 ऑनवर्ड्स असते. सो बिकॉज ऑफ दॅट आपण सॉल्युशन आहे, कोलॉइड आहे, तर त्यातले पार्टिकल्स बघू नाही शकत. वी कॅन नॉट ऑब्झर्व धोज पार्टिकल का साईज, का? कारण ते आधी व्हिजिबलच्या खाली येते ना, व्हिजिबलच्या खाली येते. सो वी कॅन नॉट ऑब्झर्व दॅट. बट वेन इट कम्स टू सस्पेन्शन, त्याची साईज काय, फ्रॉम 100 इट कॅन गो टिल 1000 नॅनोमीटर. सो इथे काय होणार आहे, पार्टिकल साईज सफिशियंट इनफ आहे की व्हिजिबल लाईट रिफ्लेक्ट बॅक होईल, त्यामुळे आपण सस्पेन्शन मधले पार्टिकल्स बघू शकतो और सस्पेन्शन मध्ये ज्या काही फेज असणार आहेत त्या ऑब्झर्व करू शकतो, बट सॉल्युशन और कोलॉइड मध्ये करू नाही शकत. ठीक आहे, क्विकली साईज लिहून घ्या, साईज काय आहे, साईज चेंज कसा येतो आपल्याकडे इन केस ऑफ सॉल्युशन, कोलॉइड अँड सस्पेन्शन. सॉल्युशन 10^-7 सेंटीमीटर और 1 नॅनोमीटर, कोलॉइड 1 to 100 नॅनोमीटर और 10^-7 to 10^-5 सेंटीमीटर, and suspension we have greater than 100 nanometer or 10^-5 centimeter.
आता बघा त्यांना अजून डिफरन्शिएट करण्याचे वेज असतात. फर्स्ट आपण साईज तर बघितला, साईज मधला जो काही फरक आहे तो आत्ता जस्ट बघितला. देन सेकंड इज फिल्टरेबिलिटी. फिल्टरेबिलिटी म्हणजे काय, चहा पिता ना तुम्ही, चहा चहा पिताना कसा डायरेक्ट नाही पित आपण, तो केल्यानंतर काय करतो त्याला फिल्टर आउट करतो, गाळणं घेतो त्याला फिल्टर आउट करतो. सो दॅट इज युअर फिल्टरेबिलिटी. फिल्टरेबिलिटी काय आहे की तुम्ही नॉर्मल नॉर्मल फिल्टर पेपर घेतला, साधासा फिल्टर पेपर घेतला आणि त्याच्या थ्रू फिल्टर करायचं ट्राय केलं तर इथे नाही होणार आहे. इट वॉन्ट हॅपन इन केस ऑफ सॉल्युशन अँड कोलॉइड. ते नॉर्मल फिल्टर पेपरने आपण सेपरेट नाही करू शकत इन्ग्रेडियंट्स, बट सस्पेन्शन करू शकतो. सॉइल अँड वॉटर घ्या एक्झाम्पल, त्याला जर तुम्ही फिल्टर पेपर थ्रू पास केलं, ओके. फिल्टर पेपर काय असतो, एक नॉर्मल पेपर असतो, तुम्ही यूज करता ना नोटबुक मध्ये तशाच टाईप मध्ये पेपर असतो, फक्त त्याला थोडासा डिफरंट वेने कन्स्ट्रक्ट केलेला असतो, प्रोसेस केलेला असतो, ओके. सो त्यामध्ये काय, जर तुम्ही तसा पास केला तर सस्पेन्शन सेपरेट आउट होईल, इझिली सेपरेट होईल, बट कोलाइड आणि ट्रू सॉल्युशन्स नाही होणार आहेत. आणि आता जर तुम्हाला कोलाइड सेपरेट करायचे असतील, इफ यू वॉन्ट टू सेपरेट आउट कोलाइड, देन त्यासाठी तुम्हाला अॅनिमल मेम्ब्रेन यूज करावं लागतं. सर अॅनिमल मेम्ब्रेन म्हणजे काय, अॅनिमलला कापून मेम्ब्रेन बनवायचं का, तर तसं नाही. अॅनिमल मेम्ब्रेन तसं नाही करत आपण काही. अॅनिमल मेम्ब्रेन थ्रू पास फिल्टर आउट होतं म्हणजे ते सांगतायत की आपल्या बॉडीमध्ये एखादं कोलाइड जर बनलं ना तर ते तिथे फिल्टर आउट होणार आहे, त्यातले इन्ग्रेडियंट सेपरेट आउट होत जाणार आहेत, ओके. त्यामुळे ते ब्लडला आहे ना आपल्याला सारखं सर्क्युलेशनची त्यामुळेच गरज असते, कारण सेम ब्लड एकाच ठिकाणी जर ठेवलं आपण त्याचा काही उपयोगच राहणार नाहीये. त्यातले इन्ग्रेडियंट जे आहेत ना ते फिल्टर आउट होऊन निघून जाणार आहेत, ओके. सो दॅट इज अबाउट द फिल्टरेबिलिटी, की ज्याच्यामध्ये ट्रू सॉल्युशन यू कॅनॉट सेपरेट इझिली, कोलॉइड्स नॉर्मल पेपर मधून नाही करू शकत, अॅनिमल मेम्ब्रेन मधून करू शकतो, सस्पेन्शन काही पण घ्या तुम्ही ते फिल्टर आउट करू शकता. देन देर इज सेटलिंग. सेटलिंग म्हणजे जे काही इन्ग्रेडियंट्स आहेत ते असे खाली सेटल डाऊन होत आहेत का. यू स्टार्ट विथ समथिंग, ऍड केलं, मिक्स केलं, डिझॉल्व केलं अँड देन थोड्या वेळासाठी ठेवलं तर ते असं खाली जमा होतंय का, असं खाली जमा होतंय का. हे जर खाली जमा होत असेल तर त्याला म्हणतो आपण सेटल, सेटल डाऊन टाईप मध्ये म्हणतो ना. बघा कोण असा चिडला असेल की त्याला म्हणतो सेटल डाऊन, सेटल डाऊन हो, शांत हो, खाली बस. सो दॅट इज युअर सेटलिंग. सो जे सेटलिंग आहे दॅट वॉन्ट हॅपन इन सॉल्युशन, इट वॉन्ट सेटल डाऊन इझिली, और होणारच नाहीये असंच म्हणा तुम्ही, ठीक आहे. तर ते काही सेटल डाऊन होणार नाहीयेत. बट इफ यू डू सेंट्रिफ्युगेशन, सेंट्रिफ्युगेशन सेंट्रिफ्युगेशन इज वन ऑफ द वे टू डू दिस सेपरेशन. काय असतं त्याच्यामध्ये, सेंट्रिफ्युगेशन मध्ये ना आपण असं समजा की त्याच्यामध्ये आपण फिजिक्सची कन्सेप्ट यूज करतोय. फिजिक्सची कन्सेप्ट आहे की ज्याच्यामध्ये सेंट्रिपेटल सेंट्रिफ्युगल फोर्स येतात. आय डोंट नो तुम्हाला अजूनपर्यंत झालं आहे नाही झालंय, बऱ्याच जणांना नसेल झालं, बट सेंट्रिफ्युगल फोर्स काय, मी इन सिम्पल टर्म सांगतो तुम्हाला. इमॅजिन करा तुम्ही गाडीमध्ये बसलाय आणि गाडीने लेफ्ट टर्न घेतलाय, तर तुमच्यावर काय होतं रे, तुम्ही काय होता, ऍज इट इज राहता की काही चेंज होतो तुमच्यामध्ये. यू आर सिटिंग इन अ कार आणि कारने एक टर्न घेतला तर तुम्ही काय होता. डू यू एक्सपिरियन्स समथिंग जेव्हा कार टर्न घेते, तुम्हाला लक्षात येतं का रे. येस, आपल्याला लगेच समजतं की अरे हा गाडीचा टर्न होतोय, गाडी टर्न घेते. सो वी एक्सपिरियन्स समथिंग, वी एक्सपिरियन्स सम फोर्स. आणि तो कसा फोर्स असतो, तर तो फोर्स असतो आउटवर्ड फोर्स असतो. आउटवर्ड फोर्स म्हणजे बघा तुम्ही विचार करा, आता गाडी अशी चालली आहे आणि गाडी असा टर्न घेते इकडे, गाडी हा असा टर्न घेते तुमच्या आपल्या तुमच्या समोर लेफ्ट साईडला, गाडी लेफ्ट साईडला टर्न घेते. सो आपण काय होतो, आपल्यावर असा फोर्स एक्सपिरियन्स होतो आपल्यावर की आपण राईट साईडला शिफ्ट होतो. केलंय का एक्सपिरियन्स असं? येस येस. समजा गाडी राईट साईडला टर्न होते तर वी एक्सपिरियन्स लेफ्ट साईड का पुल, राईट. सो एक्झॅक्टली तो आउटवर्ड फोर्स असतो, आउटवर्ड फोर्स असतो. आता हे सेम मेकॅनिझम आपल्याकडे सेंट्रिफ्युगेशन मध्ये यूज होतो. सेंट्रिफ्युगेशन मध्ये सेम असतं. सेंट्रिफ्युगेशन मध्ये आपण काय करतो, एक जे काही सॉल्युशन आहे कोलॉइड्स आहे त्यांना आपण घेतो आणि त्यांना आपण अशा सर्क्युलर मोशन मध्ये फिरवतो. सो बिकॉज ऑफ धिस काय होतं, बिकॉज ऑफ दिस द एक्सपिरियन्स आउटवर्ड पुल. प्रत्येक मोमेंटला ते काय करणार आहेत, असा आउटवर्ड पुल नाही म्हणणार, आउटवर्ड पुश एक्सपिरियन्स करणार आहेत. दे विल एक्सपिरियन्स आउटवर्ड पुश. आणि मग त्याच्यामध्ये जे हेवी पार्टिकल्स असतात, जे काही डिस्पर्स फेज आहे, बघा दोन गोष्टी आहेत, डिस्पर्स फेज, डिस्पर्स
डिस्पर्शन मीडियम. सो जी काही डिस्पर्स फेज आहे दॅट विल एक्सपिरियन्स अ आउटवर्ड पुल आणि मग आउटवर्ड पुश, अँड बिकॉज ऑफ दॅट आउटवर्ड पुश ते काय होतात, सेटल डाऊन होऊन जातात. कधी? जेव्हा तुम्ही सेंट्रिफ्युगेशन कराल तेव्हा. ओके, ट्रू सॉल्युशनला तुम्ही किती पण वेळ फिरवा, वॉटर घ्या आणि त्याच्यामध्ये शुगर ऍड करा छानपैकी आणि मग फिरवत बसा, किती पण फिरवा काही फरक नाही पडणार. बट कोलाइडर असतील, कोलाइडर सॉल्युशन असतील, तर त्या केसमध्ये तो फरक पडणार आहे. वेरियस सस्पेन्शन जर असतील, तुम्ही नुसतं ठेवून द्या जस्ट ओनली बिकॉज ऑफ ग्रॅव्हिटी, ग्रॅव्हिटीच काम करेल, तुम्हाला काही करायचीच गरज नाही. ग्रॅव्हिटीमुळे काय होणार आहे, जे काही पार्टिकल आहेत ते सेटल डाऊन होऊन जातील. नेक्स्ट इज युअर विजिबिलिटी, विजिबल विजिबल आहेत का, डोळ्याने दिसतायत का. तर जे काही ट्रू सॉल्युशन मधले पार्टिकल्स आहेत वी कॅन नॉट ऑब्झर्व इवन अंडर मायक्रोस्कोप, मायक्रोस्कोपच्या खाली पण नाही बघू शकत. हे नॉर्मल मायक्रोस्कोप, हा खूप हाय लेवलचा मायक्रोस्कोप नाही म्हणत आहे, साधा मायक्रोस्कोप घेतला आणि बघितलं तर वी कॅन नॉट ऑब्झर्व द पार्टिकल्स. ठीक आहे, वेअर ॲज कोलाइडर सॉल्युशन मध्ये अगेन वी कॅन नॉट ऑब्झर्व द पार्टिकल्स, पार्टिकल्स आपण ऑब्झर्व नाही करू शकतो शकत आहे. बट डिफरन्स सॉल्युशन आणि कोलाइडर सॉल्युशन मधला डिफरन्स काय येतो, ट्रू एकाला म्हणतो ट्रू सॉल्युशन, एक आहेत कोलाइडर सॉल्युशन, त्यातला डिफरन्स कुठे येतो, डिफरन्स येतो स्कॅटरिंग इफेक्ट मध्ये. स्कॅटरिंग इफेक्ट काय असतो, की इमॅजिन करा तुमच्याकडे सॉल्युशन आहे, ओके, आणि आपण एक लाईट पास केला, लाईट सोर्स असा पास केला. सो जेव्हा तो ट्रू सॉल्युशन म्हणून जाणार आहे ना, तेव्हा हा लाईट सोर्स जो आहे ना तो ऍज इट इज पास होणार आहे, तो तसाच्या तसा पास होऊन जाईल, थांबणारच नाही, तो तसाच्या तसा निघून जाईल. पण वेरियस मी तिथे जर कोलाइडल सॉल्युशन घेतलं, इफ आय टेक कोलाइडल सॉल्युशन अँड इफ आय पास धिस बीम, जेव्हा मी बीम हा पास करतोय ना, ऍज सून ऍज धिस बीम एंटर्स अवर सॉल्युशन, कोलाइडल सॉल्युशन, हा बीम काय करेल, हा बीम स्प्रेड आउट होऊ लागेल. बीम काय होणार आहे, हा असा स्प्रेड आउट होणार आहे. ओके, दिस इज युअर स्कॅटरिंग, स्कॅटर होतोय तुमचा लाईट, स्प्रेड आउट होतोय, ह्याच हेच हा जो काही इफेक्ट आहे त्याच इफेक्टला आपण म्हणतो टिंडाल इफेक्ट. दिस इज युअर टिंडाल इफेक्ट. व्हॉट इज टिंडाल इफेक्ट, टिंडाल इफेक्ट इज स्कॅटरिंग ऑफ लाईट व्हेन इट पास थ्रू द कोलाइडल सॉल्युशन, लाईट स्प्रेड आउट होतीये, दॅट इज टर्म ऍज टिंडाल इफेक्ट. दॅट इज अबाउट द विजिबिलिटी. ठीक आहे, की इथे नो विजिबिलिटी, नेकेड आयजने बघू नाही शकत आहे, जो काही लाईट पास करतोय तो स्प्रेड आउट पण होणार नाहीये. वेर ॲज इफ यू टॉक अबाउट कोलाइड, तर त्या केसमध्ये यू विल ऑब्झर्व धिस. इफ यू वॉन्ट टू ऑब्झर्व धिस फिनॉमिनॉन, आजच्या आज तुम्ही ट्राय करू शकता, ज्यांच्याकडे लेझर असेल ते, यू कॅन टेक द लेझर आणि काय करा, वॉटर घ्या आणि वॉटर मधून पास करा तो लेझर. ठीक आहे, एक ग्लास घ्या, प्रिफरेबली तो प्लास्टिकचा ग्लास घ्या, कारण प्लास्टिकचा ग्लास कसा, त्याची जी थिकनेस असते ना ती छोटी असते. तुम्ही जर असा ग्लासवाला ग्लास घेत, ग्लास ऍज इन आय होप यू अंडरस्टँड व्हॉट आय एम सेइंग बाय ग्लास, तो ग्लासवाला ग्लास घेतलात ना, तर त्याची थिकनेस जी आहे ना ती मोठी आहे. सो बिकॉज ऑफ दॅट ग्लास ती डिस्पर्स होईल लाईट. सो ट्राय टू टेक प्लास्टिक ग्लास, त्याच्यामध्ये वॉटर ऍड करा. ठीक आहे, वॉटर ऍड करा, लाईट पास करून बघा, लेझर बीम ऍज इट इज पास होऊन जाईल. त्याच्यामध्ये तुम्ही शुगर ऍड करा आणि मग पास करा, लाईट ऍज इट इज पास होणार आहे. वेर एज इफ यू टेक मिल्क, मिल्क घ्या त्याच्यामध्ये ऍड करा आणि मग तो लाईट पास करा, तर तुम्ही मिल्कमध्ये आहे ना बघू शकता की तो लाईट कसा आहे माहिती आहे का, डिस्पर्स होऊ लागतो, थोडासा असा ब्लर होऊ लागतो. हे इझिली बघता येतं आपल्याला, काउक करायचा आणि ही लाईट पास करायची आणि वॉलवर बघायचं काय होतंय. सो तुम्ही वॉलवर ऑब्झर्व करू शकता की व्हेन इट इज जस्ट वॉटर, तुम्हाला हा शार्प असा डॉट दिसणार आहे, जो काही आपला लेझर असणार आहे ना त्याचा शार्प डॉट दिसेल. तुम्ही त्याच्यामध्ये वॉटर शुगर ऍड केली तरी तो डॉट ऍज इट इज दिसेल, बट वेर एज इफ आय टेक मिल्क, तर हा जो आहे तो ब्लर होऊन जातो. ओके, दॅट इज अबाउट द विजिबिलिटी अँड टिंडाल इफेक्ट. देन सेपरेशन, सेपरेशन पण बोललो आपण की सेपरेशन जे आहे ते इझिली पॉसिबल नाहीये, सॉल्युशनचं जे सेपरेशन आहे ते इझिली पॉसिबल नाहीये. नॉर्मल फिल्ट्रेशनने तर सॉल्युशन कोलाइडल सॉल्युशन दोघांचंही होणार नाहीये, बट इथे अल्ट्रा फिल्ट्रेशन युज केलं. अल्ट्रा फिल्ट्रेशनचे डिफरंट मेथड वेज असतात, सेंट्रिफ्युगेशन इज ऑल्सो वन ऑफ द वे, प्रेशराइज फिल्टरायझेशन इज ऑल्सो वन ऑफ द वे. सो इफ यू डू सच प्रोसिजर देन त्या केसमध्ये तुम्ही सेपरेट करू शकता. वेर ॲज सस्पेन्शन, अरे घ्या, गाळणं घ्या, पास करा, सेपरेट झालं. अँड देन लास्टली द डिफ्युजन. डिफ्युजन हा वर आपल्याला स्टेट्स ऑफ मॅटरमध्ये आला होता. स्टेट्स ऑफ मॅटरमध्ये डिफ्युजन काय असतं, डिफ्युजन इज
ट्रान्सफर फ्रॉम हाय कॉन्सन्ट्रेशन टू लो कॉन्सन्ट्रेशन, मूवमेंट ऑफ पार्टिकल फ्रॉम हाय कॉन्सन्ट्रेशन टू लो कॉन्सन्ट्रेशन. सो सॉल्युशनच्या केसमध्ये हे जे डिफ्युजन प्रोसेस आहे फ्रॉम हाय कॉन्सन्ट्रेशन टू लो कॉन्सन्ट्रेशन, जी मुवमेंट आहे ती फास्ट होते, पटकन ते डिफ्यूज होऊन जातात. व्हेअरॅज इन केस ऑफ कोलाइड्स ते डिफ्यूज होत नाहीत, म्हणजे होतात स्लोली होतात, इट गोन नॉट टेक सम टाइम. सर डिफ्यूज व्हायला, स्प्रेड व्हायला ते थोडा टाइम घेणार आहेत. व्हेअरॅज इफ आय टॉक अबाउट सस्पेन्शन तर दे डू नॉट डिफ्यूज ॲट ऑल. जे काही पार्टिकल्स आहेत ते असे थ्रू आउट द मिडियम स्प्रेड नाही होणार आहेत, ते सर्टन एकाच पर्टिक्युलर एरियामध्ये जाऊन थांबणार आहेत. ठीक आहे, म्हणजे बघा हे असं सस्पेन्शन घेतलं ना, तर सस्पेन्शनचं ह्या पार्टमधलं कॉन्सन्ट्रेशन, ह्या पार्टमधलं हे जे काही कॉन्सन्ट्रेशन आहे ना, प्रत्येक पार्टमध्ये यू विल गेट डिफरंट कॉन्सन्ट्रेशन, कारण ते इव्हनली डिस्ट्रीब्यूट होणार नाहीयेत, डिफ्यूज होणार नाहीयेत. व्हेअरएज इफ यू टेक सॉल्युशन, मी सॉल्युशन घेतलं आणि सॉल्युशनचा कोणता पण पार्ट घ्या, यू टेक एनी पार्ट, यू विल फाइंड सेम कॉन्सन्ट्रेशन मिळणार आहे. आणि जर कोलाइड सॉल्युशनला आपण थोडा वेळ ठेवलं तर आफ्टर सम टाइम तुम्हाला हेच ऑब्झर्व होईल, बट इनिशियल कंडिशन मध्ये यू विल ऑब्झर्व धिस. क्लिअर आहेत का रे सॉल्युशन, कोलाइड्स आणि सस्पेन्शन मधले डिफरन्स? येस, जायचं नेक्स्ट ह्याच्यावर की लिहून घ्यायचंय तुम्हाला? होपफुली सांगता सांगता लिहून घेत असाल. झालंय का? नाही नाही, हा टेक्स्टबुक मध्ये एवढे डिटेल मध्ये नाही दिले, बट मी ते अंडरस्टँड होण्यासाठी तुम्हाला हा चार्ट दिलाय. सो हे लिहून घ्या, टेक्स्टबुक मध्ये नाहीये हे, हा पॉइंट घेतलाय का लिहून? झालंय का? ओके, चला तर मग आता आपण बघूया क्लासिफिकेशन ऑफ कोलाइड्स. कोलाइड्सला क्लासिफाय करायचंय, काय क्लासिफाय करायचंय मी सांगितलं की आपल्याकडे खूप सारे एक्झाम्पल्स आहेत. And whenever we have so many examples, असे खूप जास्त एक्झाम्पल्स असतात ना, आपण काय करतो, आपण त्यांना क्लासिफाय करतो, सो दॅट त्यांचा स्टडी इझी बनून जाईल, त्यांचा स्टडी आपण इझिली करू शकतो. सो त्यातला फर्स्ट वे आहे क्लासिफिकेशनचा बाय फिजिकल स्टेट. फिजिकल स्टेट कोणत्या असतात? स्टेट्स ऑफ मॅटर. कोणकोणत्या स्टेट्स आहेत? स्टेट्स आपल्याकडे तीनच आहेत, एक आहे सॉलिड, नेक्स्ट आहे लिक्विड आणि लास्ट आहे काय असते? गॅस. आता हे सोडून बाकीच्या पण आहेत, बट आपण नॉर्मल लाईफ मध्ये म्हणतोय ना, नॉर्मल लाईफ मध्ये सॉलिड लिक्विड गॅसच आहे. बाकीच्या ज्या आहेत त्यांच्यासाठी डिफरंट डिफरंट कंडिशन असतात, हाय प्रेशर, हाय टेम्परेचर. आपण तसं नाही बघत, आपण नॉर्मल कंडिशन मध्ये बघतोय, नॉर्मल कंडिशन मध्ये सॉलिड लिक्विड गॅस. ठीक आहे, सो नाउ बेस्ड ऑन कोणाला कोणामध्ये ऍड करतोय, आपल्याकडे टोटल 8 टाइप्स येतात. ठीक आहे, 8 टाइप्स येतात. तर सॉल्युशन बघितले ना, तर सॉल्युशन आपल्याकडे 9 टाइप्सचे बनतात. ट्रू सॉल्युशन आपल्याकडे टोटल 9 टाइपचे बनतात, व्हेअरॅज आपल्याकडे कोलॉइड्स 8 टाइपचे बनतात. सो ह्याच्यामध्ये जर बघितला कोण मिसिंग आहे ना, तर मिसिंग कोण आहे? मिसिंग आहे आपला गॅस इन गॅस. कारण गॅस इन गॅस काय आहेत रे, गॅस इन गॅस ते खूप छान वेने एकमेकांमध्ये मिक्स होऊन जाणार आहे, राईट? त्यामुळे हे काय बनतं, हे आपलं ट्रू सॉल्युशनच बनतं. गॅस इन गॅस विल ऑलवेज बी ट्रू सॉल्युशन. बट व्हेअरॅज जर मी बाकीचं बघितलं, तर दॅट कॅन बी सॉल्युशन, दॅट कॅन बी कोलाइड. जसं की लिक्विड इन सॉलिड आहे ना, इफ आय टेक लिक्विड इन सॉलिड, सो लिक्विड इन सॉलिड त्या केसमध्ये जर मी शुगर घेतलं वॉटर, नाही लिक्विड इन सॉलिड, सॉलिड इन लिक्विड असं म्हणू आपण, नॉट लिक्विड इन सॉलिड, सॉलिड इन लिक्विड. सो मी सॉलिड इन लिक्विड घेतोय, सो त्या केसमध्ये दॅट विल बी, समजा मी शुगर घेतली वॉटरमध्ये ऍड केली, ट्रू सॉल्युशन झालं, दॅट विल बी माय ट्रू सॉल्युशन. बट तेच मी समजा पेंट घेतला, ऑर मे बी असं घेतलं, लेट्स अज्युम की मडी वॉटर घेतलं, असं ते तर म्हणजे मडी वॉटर तर सस्पेन्शन आहे. येस, सस्पेन्शन कधी होणार? जेव्हा खूप मोठे पार्टिकल्स असतील. आपण अशी फाईन सॉइल घेतली, एकदम छोटे छोटे पार्टिकल असलेली सॉइल घेतली, तर त्या केसमध्ये ते कोलॉइड्स पण बनणार आहेत. ठीक आहे, तुम्हाला बघा काय लक्षात ठेवायचं इथे, एक्झाम्पल्स आहेत इम्पॉर्टंट, बट रट्टा नका मारू, कारण हे उगीच रट्टा मारण्याची कामं नाही करायची. लक्षात ठेवताना हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे की वर्ड काय आहे, डिस्पर्शन फेज, डिस्पर्स फेज, डिस्पर्शन मीडियम, त्या बेसवर प्रत्येक ठिकाणी आपल्याला वेगवेगळे वर्ड्स मिळतात. जसं की डिस्पर्स फेज जी आहे ती सॉलिड आहे,
सॉलिडला आपण सॉलिड मध्येच ऍड करतोय. ठीक आहे, डिस्पर्स फेज डिस्पर्शन मीडियम दोन्ही सेम आहे. ते झालं माझं सॉलिड सॉल्व, सॉलिड सॉल्व. जसं की कलर ग्लास, ग्लास आहेत ना ग्लास, त्यांना कलर येतो, तो कलर कशामुळे आहे, तर सॉलिड इन सॉलिडचा टाईपमुळे आहे. और जेमस्टोन्स, जेमस्टोन इज गुड एक्झाम्पल ऑफ सॉलिड इन सॉलिड. पोर्सलिन और इवन पेपर, दीज आर फ्रॉम द एक्झाम्पल्स ऑफ सॉलिड इन सॉलिड. काय म्हणणार आहे आपण त्या कोलाइडला? वी आर गोइंग टू से इट एज अ सॉलिड सॉल्व. ओके, आता मी सॉलिड घेतलं आणि त्या सॉलिडला मी लिक्विड मध्ये समजा ऍड केलं, इफ आय ऍड इन लिक्विड, तर त्या केसमध्ये वी कॅन से ऍज सॉल्स और वी कॅन से ऍज जेल्स. जेव्हा लिक्विड मध्ये ऍड करता ना, वेन यू ऍड इन लिक्विड, ते जेल बनतात. टेस्ट बनते की नाही आपली, टूथपेस्ट बघू शकता, दॅट इज युअर जेल, राईट? और इवन लिक्विड इन सॉलिड, इफ इट इज लिक्विड इन सॉलिड, दिस इज युअर इन लिक्विड इन सॉलिड, देन दॅट विल बी युअर जेल अगेन. त्याचे एक्झाम्पल काय, सॉलिड इन लिक्विड काय आहे, की पेंट आहे, सेल फ्लुइड आहे, जेलेटिन आहे, स्टार्च सॉल्युशन, राईट? इवन ब्लड, ब्लडला पण घेऊ शकतो आपण ह्या कॅटेगरीच्या अंडर. ब्लड मध्ये पण सेमच आहे, सो ब्लड कॅन बी ऑल्सो कन्सिडर अंडर धिस कॅटेगरी. वेरएज लिक्विड इन सॉलिड, लिक्विड इन सॉलिड चं एक्झाम्पल चीज बटर, चीज बटर ते काय, पनीर, दीज आर एक्झाम्पल की ज्याच्यामध्ये लिक्विड सॉलिड मध्ये ऍड होतोय. चीज बटर कसं बनतं, मिल्क पासून बनतं ना. आता मिल्क ही कॅटेगरी इथे येईल, मिल्क कॅटेगरी जी आहे ना ती इथे येईल, की ज्याच्यामध्ये सॉलिड लिक्विड मध्ये ऍड केलंय. आता मिल्कचं जेव्हा चीज बटर बनतं, आपण काय करतो, त्यातलं लिक्विड कमी करून टाकतो, लिक्विडची क्वांटिटी कमी होऊन जाते. सो ते कसं बनून जातं, तर त्या केसमध्ये लिक्विड इन सॉलिड होतंय, लिक्विड इन सॉलिड होतंय. ओके, सॉलिड इन लिक्विड, मिल्क लिक्विड इन सॉलिडला तुम्ही चीज बटर लक्षात ठेवू शकता. देन वी कॅन हॅव सॉलिड इन गॅस, एअर आहे आपली ऍटमॉस्फिअर, ऍट द बेस्ट एक्झाम्पल ऑफ कोलाइड कंडिशन. सॉलिड पार्टिकल्स, डस्ट पार्टिकल्स, स्मोक पार्टिकल्स, पॉल्युटंट्स, डिफरंट डिफरंट पॉल्युटंट्स इन एअर. ओके, हे काय झालं माझं, दिस इज माय एक्झाम्पल, जिथे सॉलिड जे आहे ते आपल्या गॅसमध्ये डिस्पर्स झालंय. सॉलिड काय झालंय, गॅसमध्ये डिस्पर्स झालंय, दॅट्स युअर एरोसोल. त्याला काय म्हणणार आहे मी, एरोसोल, एअर आहे ना एअर, सो एरोसोल. एक्झाम्पल स्मोक, डस्ट, दीज आर युअर गुड एक्झाम्पल्स ऑफ एरोसोल. आता ह्याच सॉलिड इन लिक्विड ह्या कन्सेप्टवरच आपल्याकडे कलर येतो, ब्ल्यू कलर ऑफ स्काय. दिस इज अन ऍप्लिकेशन ऑफ दिस कोलाइड्स, ब्ल्यू कलर ऑफ स्काय. ब्ल्यू स्काय आपल्याला ह्याच्यामुळेच दिसतं, की जी लाईट आहे ती डिस्पर्स होऊन जाते, आणि बिकॉज ऑफ दॅट डिस्पर्शन जी लाईट आहे ना ती फक्त ब्ल्यू लाईट आपल्यापर्यंत पोहोचते, व्हेअरएज बाकीची लाईट ब्लर होऊन जाते, ब्लर होऊन जाणार आहे. ओके, देन वी हॅव लिक्विड इन लिक्विड, लिक्विड इन लिक्विड आपल्याला थोडंसं डिटेलमध्ये स्टडी करायचं, इमल्शन. ह्याच्या नेक्स्ट पार्टमध्ये आपण उद्या स्टडी करू इमल्शन, विच विल बी द लास्ट पार्ट ऍक्च्युली. लिक्विड इन लिक्विड, एक लिक्विड घेतलं दुसऱ्या लिक्विड मध्ये टाकलं, मिल्क घेतलं वॉटरमध्ये ऍड केलं, दॅट इज युअर एक्झाम्पल ऑफ इमल्शन. ओके, देन लिक्विड इन गॅस, लिक्विड इन गॅस, थंडी आहे ना आता, थंडीमध्ये थंडीचं बेस्ट एक्झाम्पल आहे, बाहेर काय होतो, फॉग बनतो की नाही. सो फॉग काय आहे, फॉग, फॉग म्हणजे तो स्प्रेवाला फॉग नाही म्हणते, हा फॉग म्हणजे बाहेरचा फॉग. ओके, सो दॅट इज द बेस्ट एक्झाम्पल ऑफ लिक्विड इन गॅस. वॉटर असतं, वॉटर आपल्या एअर मध्ये डिस्पर्स झालेलं आहे, स्मॉल पार्टिकल्स मध्ये ते डिस्पर्स झालंय. सो फॉग इज अन एक्झाम्पल ऑफ लिक्विड इन गॅस, गॅस मध्ये आहे, सो गॅस मध्ये आहे, सो दॅट इज युअर अगेन एरोसोल, एरोसोल. देन गॅस इन सॉलिड, गॅसला सॉलिड मध्ये ऍड केला, गॅसला सॉलिड मध्ये ऍड केला, सो ते काय झालं माझं, सॉलिड सोल, दॅट्स माय सॉलिड सोल. त्याचं एक्झाम्पल म्हणून तुम्ही फोम रबर लक्षात ठेवू शकता, फोम रबर, बघा रबर असतो ना आपला, तुमचा इरेझर असतो ना इरेझर, तर तो अजून एक डिफरंट टाईपचा येतो, ज्याला इझिली तुम्ही प्रेस करू शकता. तुमचा जो आहे ना रबर, आपण त्याला खूप जास्त कंप्रेस नाही करू शकत, बघ एक असा एक एकदम असा एक सॉफ्ट रबर येतो आपल्याकडे, एकदम सॉफ्ट असतो की ज्याला इझिली तुम्ही प्रेस करू शकता, एक फाईन शीट मध्ये पण होऊन जातो, तो कन्वर्ट होऊन जातो, परत रिलीज केला की तो बॅक टू द शेप येतो, तर दॅट इज युअर फोम रबर. और इवन प्लास्टर, प्लास्टर पीओपी, दोज आर युअर एक्झाम्पल्स, की ज्याच्यामध्ये सॉलिड आहे, सॉलिडच्या आतमध्ये गॅस डिस्पर्स झालाय, गॅस डिस्पर्स झालाय. ओके, इवन लावा माहितीये का, लावा, लावा पण एक्झाम्पल बनू शकता.
लावा म्हणजे वोल्केनो असतो ना, वोल्केनोन जे इरप्शन होतं त्याच्यामध्ये गॅस ट्रॅप्ड असतो सॉलिड मध्ये, दॅट कॅन बी ऑल्सो एक्झाम्पल. अँड देन लास्टली द गॅस इन लिक्विड, गॅसला आपण काय केलं लिक्विड मध्ये ऍड केलंय, सो दॅट्स बेस्ट एक्झाम्पल. अरे अंघोळ केली की नाही की मस्तपैकी असा जो काही फेस बनतो आपल्याकडे, फोम, दॅट्स युअर एक्झाम्पल. की जे लिक्विड लेअर आहे ते बबल्स जे बनतात ना, बबल्स कशामुळे बनतात रे, लिक्विड लेअर असतो, लिक्विडच्या आतमध्ये काय असते एअर ट्रॅप असते, एअर इज युअर गॅस, जो लेअर आहे बाहेरचा दॅट इज युअर लिक्विड, गॅस इन लिक्विड इज युअर एक्झाम्पल ऑफ लास्ट टाइप ऑफ कोलाइड. त्याच्यामध्ये मग फ्रोथ, व्हिप्ड क्रीम, सोफ लेदर, फ्रोथ बघा, फ्रोथ एक आपण एक हे पण बघितलं होतं ऍप्लिकेशन मध्ये, फ्रोथ फ्लोटेशन प्रोसेस, फ्रोथ काय असतो तो फोमच असतो. ओके, आले का लक्षात क्लासिफिकेशन ऑन बेसिस ऑफ फिजिकल स्टेट? येस, जायचं नेक्स्ट ह्याच्यावर. हे बघा, हे बुक मध्ये स्टेबल आहे, सो मी तुम्हाला वे नाही देत बसत, ज्यांनी लिहिलं असेल गुड, नसेल लिहिलं तर यू कॅन डू इट फ्रॉम टेक्स्टबुक एज वेल, टेक्स्टबुक मधला चार्ट आहे. नाउ वी हॅव सेकंड क्लासिफिकेशन, ज्याच्यामध्ये आपण काय बघतोय डिस्पर्स फेज आणि डिस्पर्शन मीडियम ह्यांच्यामधलं इंटरॅक्शन कसं आहे. डिस्पर्स फेज आणि डिस्पर्शन मीडियम ह्यांच्यामध्ये कोणत्या टाईपचं इंटरॅक्शन आहे, त्यावर बेस्ट आपल्याकडे दोन कॅटेगरीज येतात. एक आहे लायोफिलिक आणि एक आहे लायोफोबिक. फिलिक, फिलिक म्हणजे लव्हिंग, प्रेम असणारी. फोबिक, फोबिक म्हणजे हेटिंग. ओके, फोबिक इज हेटिंग. फोबिया म्हणतो की नाही आपण, मला ह्याचा फोबिया आहे, फोबिया आहे म्हणजे काय, मी याला घाबरतो, सो दॅट इज फोबिक. आणि फिलिक अट्रॅक्शन, अट्रॅक्शन. ओके, सो लायोफिलिक मध्ये काय असणार आहे की डिस्पर्स फेज विल हॅव अट्रॅक्शन टुवर्ड युअर, टुवर्ड्स युअर डिस्पर्शन मिडियम, अट्रॅक्शन आहे त्यांच्यामध्ये. वेरएज लायोफोबिक मध्ये काय असणार आहे की त्यांच्यामध्ये जे काही डिस्पर्स फेज आहे, डिस्पर्शन मिडियम आहे, त्यांच्यामध्ये हेट आहे, हेट्रेड आहे, एकमेकांना ते अट्रॅक्ट नाही करणार आहे, इंटरॅक्शन कमी असणार आहे. सो बट ऑब्विस आहे, जर जास्त इंटरॅक्शन ज्यांच्यामध्ये आहे, ज्यांना एकमेकांच्या जवळ राहायचं असतं, बघा ज्यांना एकमेकांच्या जवळ राहायचंय ना, त्यांना आपल्यावर, त्यांच्यावर आपल्याला एनर्जी सप्लाय करायची गरज नाही. म्हणजे असं विचार करा तुम्ही, तुम्हाला मी बेंचवर बसवणार आहे, बेंचवर म्हणजे तुम्ही ऑफलाईन क्लासमध्ये आलाय आणि मी तुम्हाला अरेंज करतोय की इथे बसायचं, तू इथे बसायचं, तू तिथे बसायचं. समजा मी तुम्हाला तुमच्या बेस्ट फ्रेंडच्या बाजूला बसायला सांगितलं, तर तुम्ही काय कराल, अरे तुम्ही धावत जाऊन बसाल तिथे, येस ऑर नो, बसाल का, अरे बसाल की नाही, इझी लगेच जाऊन बसाल की नाही. तुमचा फ्रेंड असेल तिथे तर तुम्ही असं येस 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 मी बसतो बसतो और बसते बसते आणि लगेच जाऊन बसणार तुम्ही. पण तेच तुमची कोणाशी तरी भांडणं झाली असतील आणि मी त्यांच्या बाजूला जाऊन बसायला सांगितलं, तर मग तुम्ही म्हणा नाही सर मला दुसरीकडे बसवा और जे काही असेल ते, राईट, मग मला तुम्हाला फोर्सफुली तिथे बसवावं लागेल. सो बेसिकली बघा मी काय सांगतोय तुम्हाला की लायोफिलिक कोलाइड्स जे असतात ना, ते बनवण्यासाठी आपल्याला काही खूप जास्त कष्ट नाही घ्यावे लागेल. वी डोंट हॅव टू टेक मोर एफर्ट्स और वी डोंट हॅव टू अप्लाय एनर्जी, खूप कमी एनर्जीमध्ये पण ते होऊन जाणार आहे, लायोफिलिक इझिली बनणार आहेत. व्हेअरएज इफ आय से लायोफोबिक, ते इझिली नाही बनणार आहेत, लायोफोबिक अट्रॅक्शन नाहीये ना त्यांच्यामध्ये, सो ते इझिली नाही बनत. सो ते बनवण्यासाठी वी हॅव टू यूज सम स्पेशल मेथड. व्हेअरएज इथे नुसतं मिक्स करा एकमेकांमध्ये, बनून जाईल, इझिली बनून जाईल. नाउ दिस लायोफिलिक आर रिव्हर्सिबल, की त्यांना उलट पण करू शकतो आपण, रिव्हर्स पण करू शकतो, वी कॅन गेट बॅक टू द नॉर्मल स्टेज एज वेल, परत बॅक टू नॉर्मल येऊ शकतो, कारण ते इंटरॅक्शन आहेत ना इझिली बनवलेत, सो त्यांना ब्रेक करायला पण इझी आहे. व्हेरॅज इथे आपण वी आर अप्लाइंग सम स्पेशल मेथड, सो त्यामुळे काय होतं, दॅट प्रोसेस बिकम इरिव्हर्सिबल. ही प्रोसेस काय बनते, इरिव्हर्सिबल बनून जाते ऑनलाईन. सो दॅट प्रोसेस विल बिकम युअर इरिव्हर्सिबल प्रोसिजर. किती परत तुम्ही बॅक टू नॉर्मल नाही येणार आहेत, की ए घेतला, बी मध्ये ऍड केला, आपल्याकडे एक सॉल्युशन आलं, ए बी आलं. आता ह्या ए बी ला जर ते लायोफिलिक असेल, म्हणजे ए आणि बी मध्ये अट्रॅक्शन आहे, ते एकमेकांवर प्रेम करतायत, तर त्या केसमध्ये ते बॅक टू नॉर्मल येतील, ए बी विल गिव्ह बॅक ए अँड बी. बट ते हेटिंग आहेत, ओके, ते काय आहेत, लायोफोबिक आहेत, एकमेकांचा फोबिया आहे त्यांना. सो त्या केसमध्ये जेव्हा तुम्ही ए आणि बी ला कन्व्हर्ट करता ए बी मध्ये, तर तुम्ही ते कन्व्हर्ट करताना
काहीतरी सर्टन एनर्जी अप्लाय करणार आहात, यू हॅव टू यूज सम स्पेशल मेथड फॉर दॅट. सो आता हे जेव्हा एकदा बनणार आहे ते परत बॅक टू नॉर्मल आणणं पॉसिबल नाही होत. सो दॅट्स वाय इट इज इरिव्हर्सिबल, दिस इज युअर रिव्हर्सिबल. ओके, देन लायोफिलिक मध्ये काय असतं, तर लायोफिलिक मधले जे पार्टिकल्स आहेत ते विजिबल नाही आहेत. लायोफिलिकचे पार्टिकल्स विजिबल नाही आहेत कशा अंडर, बट ऑब्विस अल्ट्रा मायक्रोस्कोपच्या अंडर, कारण बाकीच्या केसमध्ये जनरली बाकीच्या केसमध्ये इथे आपण मायक्रोस्कोपच्या अंडर तर नेकेड आईजने तर बघूच नाही शकणार आहे, दॅट इज फॉर शुअर की बघूच नाही शकत. बट इथे लायोफिलिक मध्ये तुम्ही मायक्रोस्कोपच्या अंडर जरी बघायला गेलात ना तरी दिसणार नाहीये, पण लायोफोबिक जर असेल तर त्या केसमध्ये ते दिसेल. लायोफोबिकच्या मध्ये तुम्ही मायक्रोस्कोपच्या अंडर जर बघितलं तर यू कॅन ऑब्झर्व दॅट. ओके, देन लायोफिलिक आहेत एकमेकांना प्रेम करतायत. सो काय रे, त्यांना स्टेबल काढायची गरज नाही आहे आपल्याला, ते स्वतःहून स्टॅबिलाईज होऊन जाणार आहेत, स्टेबल बनून जाणार आहेत, राईट. बट व्हेअर ॲज लायोफोबिक असतील, एकमेकांना हेट करतायत, सो यू हॅव टू डू समथिंग सो दॅट ते स्टेबल होतील. तुम्हाला काहीतरी करावं लागेल सो दॅट ते स्टेबल बनतील. आणि ते काय असतात, तर त्यांना स्टेबल बनवण्यासाठी आपण जे काही इन्ग्रेडियंट्स ऍड करतो धोज आर युअर स्टॅबिलायझर्स, त्यांना म्हणतो स्टॅबिलायझर्स. की ए प्लस बी ला ए बी बनवला तर तो स्टेबल झाला पाहिजे, तर स्टेबल होण्यासाठी वी हॅव टू ऍड समथिंग एल्स ॲज वेल. सो काहीतरी एक स्पेसिस ऍड केली, ही एक स्पेसिस काय झाली, दॅट्स युअर स्टॅबिलायझर. ओके, देन इथे इलेक्ट्रोलाइट्स बघा, इलेक्ट्रोलाइट्स हा वर्ड तुम्हाला आला नसेल. इलेक्ट्रोलाइट्स काय असतात, इलेक्ट्रोलाइट्स आर द वन की जे आयन्स देणार आहेत, आयन्स फॉर्म करणार आहेत, दे आर गोइंग टू फॉर्म आयन्स. सॉल्युशन मध्ये जेव्हा ऍड करता ना तुम्ही तेव्हा त्यांचे आयन्स बनतात, आणि बिकॉज ऑफ दिस आयन्स फॉर्मेशन ते काय होतात, दे शो सम कंडक्टिव्हिटी टुवर्ड्स करंट. ओके, कंडक्टिव्हिटी दाखवणार आहेत, इलेक्ट्रिक करंट त्यांच्यातून पास होणार आहे कशामुळे, बट ऑब्विस आयन्समुळे. ओके, सो हे अशा ज्या स्पेसिस असतात ज्या आयन्स बनवतात आणि इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करतात त्यांना आपण म्हणतो इलेक्ट्रोलाइट्स. इलेक्ट्रोलाइट्स, सो जेव्हा तुम्ही इलेक्ट्रोलाइट्स ऍड करताय कोलाइड्स मध्ये, वेन यू आर गोइंग टू ऍड इलेक्ट्रोलाइट्स, सो जेव्हा तुमच्याकडे लायोफोबिक आहेत कोलाइड्स, काय आहेत, यू हॅव लायोफोबिक कोलाइड्स, तर त्या केसमध्ये तुम्ही थोडीशी जरी अमाऊंट टाकली, एकदम स्मॉल अमाऊंट टाकली, जसे एनएसीएल घ्या, एनएसीएल, एनएसीएल ला मी जर वॉटरमध्ये ऍड केला ना तर तो काय करतो, एनए प्लस सीएल मायनस देतो, ओके, आयन्स देतो. सो हा काय झाला, दिस इज माय इलेक्ट्रोलाइट. सो ह्याच्या मी एनएसीएल जे काही आपलं कोलाइड बनलेलं आहे त्याच्यामध्ये मी थोड्याशा अमाऊंट मध्ये जरी इलेक्ट्रोलाइट ऍड केला तरी इथे लगेच प्रेसिपिटेशन होणार आहे. प्रेसिपिटेशन म्हणजे पावडर फॉर्म बनते, ती खाली सेटल डाऊन होते, सो प्रेसिपिटेशन होणार आहे. वेरच लायोफिलिक स्टेबल आहेत ना, सो स्टेबल असल्यामुळे इथे आपल्याला लवकर नाही दिसणार आहे. सो आपल्याला तिथे जर प्रेसिपिटेशन झालेलं पाहिजे तर त्या केसमध्ये वी हॅव टू ऍड लार्ज अमाऊंट ऑफ इलेक्ट्रोलाइट. ठीक आहे, देन विस्कॉसिटी ऑफ डिस्पर्स फेज इज मच हायर दॅन दॅट ऑफ डिस्पर्शन मिडियम. विस्कॉसिटी अगेन स्टेट्स ऑफ मॅटर मध्ये बघितलं होतं, विस्कॉसिटी काय असतं, काय असतं विस्कॉसिटी, एनी वन, व्हॉट इज विस्कॉसिटी, एबिलिटी टू रेजिस्ट द फ्लो ऑफ व्हॉट, फ्लो ऑफ काय, रेजिस्ट द फ्लो ऑफ, अरे कोणाचा फ्लो रेजिस्ट करणार आहे, बोला विस्कोसिटी काय आहे, कोणाचा फ्लो रेजिस्ट करतात ते, लिक्विड कोणाचा, कोणाचा पण, अरे स्वतःचाच फ्लो करणार आहेत ना रेजिस्ट, दुसऱ्याचा थोडी करतील, दुसऱ्याचा करत असतील तर ते विस्कॉसिटी नाही झाली. विस्कॉसिटी काय झाली की जे स्वतःचा स्लो जो होतोय ना तो रेजिस्ट करतात. ओके, सो तुमच्याकडे जे दोन फेज आहेत, दोन इन्ग्रेडियंट्स तुम्ही ऍड केलेत, एक आहे डिस्पर्स फेज, एक आहे डिस्पर्शन मिडियम, सो ह्यांच्यामध्ये त्यांची जी काही विस्कॉसिटी आहे त्यांच्यामध्ये खूप खूप जास्त डिफरन्स मिळणार आहे. यू विल ऑब्झर्व दॅट डिफरन्स की एक इझिली फ्लो होऊ शकतो, एक इझिली फ्लो होऊ नाही शकत आहे, अँड बिकॉज ऑफ दॅट डिफरन्स आपल्याकडे हे कॉलर्स बनतात, एक फ्लो होईल एक फ्लो नाही होणार आहे, and because of that tumhala kay milnar you will get this colloids. whereas tumhi jar lyophobic madhe baghitla to lyophobic madhe jo kai flow ahe tyancha jo kai resistance yenar ahe flow la to doghancha hi almost same banar ahe, both cases madhe jo kai flow ahe that will become same.
अँड लास्टली द सरफेस टेन्शन. सरफेस टेन्शन आपण अगेन बघितलं होतं, जो काही आपला सरफेस आहे तो सरफेस बिकॉज ऑफ अनबॅलन्स फोर्सेस, जे काही फोर्सेस असणार आहेत, वरतून फोर्सेस खालून फोर्सेस टोटली डिफरंट आहेत. 360 मध्ये डिफरंट फोर्सेस एक्सपिरियन्स करतात सर्फेसवर, दॅट इज युअर सर्फेस टेन्शन. त्याच्यामुळे एक टेन्शन जनरेट होतो, फोर्स जनरेट होतो. ओके, सो दॅट इज युअर सर्फेस टेन्शन. सो जे काही सर्फेस टेन्शन असतं, सो जे डिस्पर्स फेज आहे आपली, दॅट डिस्पर्स फेज विल हॅव लोअर सर्फेस टेन्शन दॅन डिस्पर्शन मिडियम, अँड इन केस ऑफ लायोफोबिक दॅट विल बी सेम. लायोफोबिक मध्ये ते सेमच येणार आहे. अगेन बुक मधला चार्ट आहे, सो नंतर लिहून घेऊ शकता, नंतर म्हणजे आजच लिहून घ्या, तर ते बुक ओपन करा, करा टेक्स्टबुक असेल ते आणि लिहून घ्या. आता लास्ट कॅटेगरी राहिली आहे आपली, संपायची होती आपल्याला आज, बट टाइम संपलाय. सो जी लास्ट कॅटेगरी आहे दॅट वी विल कव्हर टुमारो. ऑल्सो लास्ट पार्ट आपल्याला बघायचा आहे अबाउट इमल्शन, सो तो पण कव्हर करू, सो दॅट उद्याचा उद्या हा चॅप्टर संपून जाईल. ओके, अँड सिमरन, येस, काय उद्याचं टायमिंग? उद्या पण 3 ते 4. ओके सर. ओके, येस. चॅप्टर्स कोणकोणते झालेत, तर चॅप्टर्स आपला इथे टेक्स्टबुक मी ह्याचे सांगतो, स्टेट बोर्डचे. तर स्टेट बोर्ड मधला लेसन नंबर 1, सम बेसिक कन्सेप्ट, देन लेसन नंबर 6, रिडॉक्स रिएक्शन, लेसन नंबर 10, स्टेट्स ऑफ मॅटर, लेसन नंबर 11, लेसन नंबर 12 पण झालाय का रे, केमिकल इक्विलिब्रियम? नो, नाही झालंय. ओके, एवढेच झालेत 1, 6, 10, 11, नाही 5, केमिकल बॉन्डिंग आणि अजून कोणतं झालंय का? 1, 5, 6, 10 अँड 11. आणि स्ट्रक्चर ऑफ आयटम आपण हाफ बघितला होता, हाफ राहिलाय, राईट? स्ट्रक्चर ऑफ आयटम अर्धा झालाय, अर्धा राहिलाय. कॉन्फिगरेशन बघितलेत, इनिशियल पार्ट राहिलाय, सो तो होऊन जाईल. सो 1, 4, 5, 6, 10 अँड 11. 4 मी सर्कल करून ठेवतो, आता 11 जो चालू आहे. काय झालं म्हणजे सगळे चॅप्टर्स कव्हर करायचे? हो, बघ आपलं टार्गेट असं आहे ना की फर्स्ट वी विल कव्हर सीईटी के चॅप्टर्स, सीईटीचे जे चॅप्टर्स आहेत ना तर ते कव्हर करू. सो सध्या जो काही प्लॅन आहे त्याच्यामध्ये तरी वी विल ट्राय टू कव्हर बाय फेब मिड, आणि मग जे बाकीचे राहिलेले चॅप्टर्स आहेत तर मग त्याच्यामध्ये काही चॅप्टर्स असे आहेत जे आपण 12th बेसिसवर करणार आहे, जसं की पी ब्लॉक आहे. सो पी ब्लॉक 11th मध्ये पण आहे, 12th मध्ये पण आहे, मग तो कंबाईन मध्येच लर्न करू. अजून न्यूक्लिअर केमिस्ट्री एक आहे, तर मग ते आपण स्टडी, केमिकल कायनेटिक्स म्हणून 12th चॅप्टर आहे, सो त्या कंबाईन मध्ये स्टडी करू. सो फर्स्ट वी विल कव्हर सीईटी के चॅप्टर्स अँड देन मग जे काही बाकीचे राहिले ते चॅप्टर्स. ठीक आहे, सो हे सगळे सीईटीचे होते, 1, 5, 6, 10 अँड 11. सो ऑलमोस्ट 5 चॅप्टर झालेत, अजून 4 राहिलेत. 4 मध्ये कोणते येतात? 14, 15 ऑर्गॅनिकचे आहेत, आणि देन अजून एक आहे 8 एस ब्लॉक, आणि 4th चॅप्टर हा जो आहे तो चॅप्टर. सो फर्स्ट वी विल कव्हर धिस अँड देन मग बाकीचे. ठीक आहे, चला तर मग एंड करतो, भेटू आपण उद्या 3 वाजता. उद्या मी थोडं टाइमवर चालू करेन लेक्चर, आज थोडं लेट झालेला माझ्याकडून.